Z5 ऐप डाउनलोड करा आणि संपूर्ण एपिसोड्स फ्री मध्ये पहा. अरे लाज शरम विकून टाकले का तुम्ही लोकांनी? ओ आता तर ती दुखण्यातून उठली आहे. तिच्यासाठी एवढंस करावं असंही कोणाला वाटलं नाही ना. अरे तिला किती स्ट्रेस देत आहे. डॉक्टरांनी स्पष्टपणे सांगितलं की आजीला स्ट्रेस द्यायचा नाही, त्यामुळे आता तिला जर काही बर वाईट झालं ना तर ना याची जबाबदारी तुमची असेल. मग मात्र मी एकालाही सोडणार नाहीये. मला ना कधीच वाटलं नव्हतं की माझ्याच रक्ताची माणसं ही इतकी वाईट असतील आणि त्यांच्या वागणुकीमुळे या माझ्याच घरात हे असे प्रसंग पाहायला मिळतील. अरे यार तुम्ही इतके नीचपणे कोणाशी कसं वागू शकता? नाही तुम्ही माणसंच आहात ना, विक्षिप्त आहात तुम्ही, विक्षिप्त. आणि आता काहीही झालं ना तरी आजी इथेच, कोणाला आवडो वा ना आवडो. मी जिवंत असेपर्यंत घरातले सर्व निर्णय मीच घेणार. म्हणजे रावसाहेब जोपर्यंत तुम्ही जिवंत आहात तोपर्यंत हे तुमचे राक्षसी निर्णय तुम्ही सगळ्यांवर लादतच राहणार आहात का? तोंड सांभाळून बोल. बास जेवणाच्या ताटावर तरी वादावादी नकोयत. चांगल्या घराचं हेच लक्षण असतं की सगळ्यांनी एकत्र जेवायचं असतं. येळ पडलीच तर एकमेकांसाठी उपाशी पण राहायचं असत. ए तुझ्या ते गरिबीची संकल्पना आम्हाला सांगू नको. भुक्कड आहेत त्या सगळ्या, कळलं ना? उपाशी आम्ही कशाला राहू? करोडपती आहोत आम्ही. यातले जे जे माझ्या सोबत आहेत त्यातल्या एकालाही मी उपाशी ठेवणार नाही, लक्षात ठेव. हो तुमच्या त्या माया लोकांमध्ये आजी नाही आहेत का? असं का वागताय तुम्ही? अहो रेणुका ताई तुमच्याशी अशा वागल्या असत्या तर हे एवढं तुमच्याशी आदराने वागतात त्याच काय? कारण तो माझा सख्खा मुलगा आहे. रक्ताचं नातं आहे आमचं, एकच रक्त आहे आमचं. आज जरी तो भरकटला असला तुझ्या नादाला लागून तरी एक दिवस तो नक्की ताळ्यावर येईल, खात्री आहे मला. हिचं तसं नाही आहे, हे माझी सखी कोणी लागत नाही, हे तमासगिरीण बाई माझी सावत्र आहे, सावत्र आई. हिनी माझ्या बापाला नादाला लावलं, आमचं घर मोडलं. आजही ती तेच करते, घरातल्या माणसा माणसांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करते, म्हणून चिडतो मी हिच्यावरती. मुक्त बास नाही पाजर फुटणार इथं कुणाला. माझ्यामुळे अन्न फेकलं जात एवढं मोठं पाप माझ्या माथे मारू नकस. तू किती बी डोकं फोड यांच्या मोर, ते मला आपलं मानणार नाहीत कधीच. रावसाहेब असा काय गुन्हा केला रम्या? माझ्या सत्कारात लावणी नाचली तर तू माझ आयुष्यच नरक करून टाकलंस. पर जातीवंत कलाकार आहे मी. कलाकार नाहीस तू, नाचणारी आहेस, नाचणारी. पुरा तेच 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 नग बोलोस. लावणी म्हणतात त्याला. अरे अख्ख्या महाराष्ट्राच कौतुक असणारी पारंपरिक लावणी ती, ती लावणी करणारी कलाकार आहे म्या. लई दिस नाही राहिलं माझ्याकडे लेख सुना
नातवंड समाज मोठा परिवार पर साधं एक वेळ गप्पा मारत माझ्या संग जेवण करू म्हटलं तर ते शक्य नाही. एवढी साधी इच्छा माझी पुरी होऊ शकत नसेल तर या जगण्याला काय अर्थ आहे. आजी तुम्हाला कुणालाच बाजार भुटत नाहीये का? कुणाची आई, कुणाची आजी, कुणाची तरी सासू रडतीये आणि तुम्हाला काहीच पडली नाहीये का? कस पडणार ना तुम्हाला सगळ्यांना फक्त यांच्या राक्षस नियमांच पडलंय. ए जस ताट फेकलं ना तशी तुझी वळवळणारी जीभ हसडून फेकून देईन. राव साहेब भान ठेवा, ही माझी बायको आहे. बस करा आता, घरात जरा म्हणून शांती राहिली नाहीये. आता हे बघ, तुम्ही दोघांनी घरातल्या गोष्टीत पडू नका, आधीच सांगून ठेवते मी. आत्या का नको पडू? आम्ही दोघं या घरातले नाही आहोत का? नाही नाही, हिच्याशी लग्न केलंस ना तेव्हापासून तू परका वाटायला लागलायस, या घरातला वाटतच नाहीयेस. हे बघ आत्या, तू जसं बघशील ना तसंच तुला दिसणार. आजी तुम्ही बसा, आज जेवूनच तुम्ही तुमच्या खोलीत जाणार. बस बस सुरू कर. जेव, एकटी जेव, पोट भर जेव. मी आता इथे जेवत नाही. हो यार, त्याच बाई आहेत तुमच्या आजारपणात तुमची काळजी घ्यायच्या. तुम्हाला 3 टाइमच जेवायला बनवायच्या. तुम्ही जेवायला बसल्याशिवाय कधीच जेवायला बसल्या नाही. त्यांच्यासाठी त्यांच्या समोर बसून जेवा. तुम्ही काय परक्यासारखे बघिताय? तुम्ही पण बसा. Z5 ऍप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.